何ですか मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे प्रश्न उत्तर कुंडली आणि वास्तुशास्त्र आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत वास्तुतज्ञ ज्योतिर्विद पंडित शिवकुमार श्री सर आपण सुरुवातीलाच सरांचं स्वागत करूया सर खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे अतिशय महत्वाचा विषय आहे कारण अनेक गोष्टी ज्या आहेत त्या कुंडलीवरती असतात वास्तुशास्त्रावरती असतात आणि या सगळ्यांचं काय म्हणता येईल शास्त्र जेव्हा आपण शास्त्राचा विचार करतो किंवा शास्त्राबद्दल आपण करतो किंवा शास्त्र ज्या वेळेला आपण फॉलो करतो त्यावेळेला एकच गोष्ट असते ती म्हणजे मुहूर्त आणि हा मुहूर्त पाहणं किती महत्त्वाचं आहे पाहिला पाहिजे का बरं तो कधी नेमका पाहिला पाहिजे असंख्य प्रश्न आहेत खरं म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरांकडून आपल्याला जाणून घ्यायची आहेत मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्रीशैलम जगतगुरु पीठांचे वंशज आहेत त्याचप्रमाणे सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरामध्ये अध्यात्माची परंपरा असून त्या संबंधीचा उल्लेख हा ग्रंथपुराणांमध्ये देखील आढळून येतो चोवीस वर्षांमध्ये त्यांना वास्तू आणि ज्योतिष विषयामध्ये भारतामध्ये आणि भारताबाहेर देखील आंतरराष्ट्रीय पेक्षा जास्त सन्मानित करण्यात आले आहे तर त्यातील एक सर्वोच्च शिखर म्हणजे साली माजी राष्ट्रपती पाटील यांनी पंडितजींना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे पंडितजींना दोन हजार तीन साली केदार उज्जैन काशी श्रीशैल रंभापुरी या पाच जगद्गुरु पीठाधीशांनी वास्तुप्रवीण ही उच्च पदवी देखील प्रदान केलेली आहे पंडितजींनी संशोधित केलेल्या भारत मान्यताप्राप्त कॉपीराइटेड वासू प्रोडक्ट सनावरण लॉस एंजलीस अमेरिका इथं दोन हजार पंधरा साली महाराष्ट्राचे तत्कालीन उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झालं सध्या या क्षेत्रामध्ये मार्गदर्शनासाठी सरांचं पुणे मुंबई दुबई लंडन या ठिकाणी रजिस्टर्ड ऑफिस देखील आहेत आणि या आजच्या विषयासंदर्भात जर का तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही शंका असतील जरूर फोन करा शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग चर्चेला सुरुवात करूया जसं सर मगाशी मी म्हटलं की मुहूर्त कारण शास्त्राचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला अनेक वेळेला मुहूर्त हा शब्द अनेकांच्या तोंडामध्ये येत असतो मात्र मुहूर्त कधी बघितला जातो मोठा काहीतरी काम करायचं आहे एखादी प्रॉपर्टी घ्यायची आहे किंवा लग्न करायचं आहे अशा वेळेला मात्र ज्यावेळेला आपण नॉर्मली काही काम करत असतो दैनंदिन दे जीवनामध्ये देखील मुहूर्ताला तितकंच महत्त्व आहे का बघा <laughs> नमस्कार मुहूर्त कधी बघायचा जेव्हा मुहूर्ताचा जेवढा आपला प्रश्न येतो तेव्हा बेसिकली लग्न लग्नाचा मुहूर्त त्याबरोबर साखरपुडा त्याचा मुहूर्त हे दोनच मॅक्झिमम मुहूर्तासाठी बघितले जातात बरोबर आहे पण बाकीच्या वास्तुशांतीचा एक मुहूर्त असं एक ग्रहप्रवेशाचा एक कधी केला तर तो पण असा असो लक्षात घ्या मुहूर्त बघताना ती वेळ आणि ते नक्षत्र हे पुण्य नक्षत्र चांगलं नक्षत्रचं आहे टोटल सत्तावीस अनेक अभिजात अठ्ठावीस नक्षत्र आहेत मेन सत्तावीस नक्षत्राचा उल्लेख आपण जर केला तर या सत्तावीस नक्षत्रामध्ये काही जी नक्षत्रं आहेत ती क्रूर नक्षत्र वाईट नक्षत्र आहेत आणि काही नक्षत्र जी आहेत चांगले आणि पुण्यकारक नक्षत्र आहेत जेव्हा आपण कोणतंही काम करतो ते पुण्यकारक नक्षत्रामध्ये जर सुरुवात त्याची केली तर शंभर टक्के तुमचा तो मुहूर्त काल चांगला असल्यामुळे पुढचं जे चालू केलेला पार्ट आहे तो शंभर टक्के पॉझिटिव्ह पुढं चांगला होतो इवन तुम्ही जर बघितलं तर भारताचा भारत आणि पाकिस्तान पूर्वी एकत्रच होते हे दोन्ही वेगळे वेगळे नव्हते एकच देश हिंदुस्तान हा देश होता पार्टिशन झाल्यानंतर पाकिस्तानचा जो प्रजासत्ताक दिन म्हणतो आपण तो चौदा ऑगस्ट आहे आणि भारताचा जो आहे तो कधी आहे पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झाला आणि त्या पंधरा ऑगस्टलाच आपण स्वातंत्र्य दिन म्हणून आपण घोषित केलं आणि ते पण जे इंटरनेटवर बघू शकतो मी सुद्धा माझ्या मनात सांगत नाही पंडित जवाहरलाल नेहरूंनी पण कोणत्या मुहूर्ताला चौदा तारखेला डिक्लेअर करायचं का पंधरा गेला बारा वाजल्यानंतर अप्रॉक्स मेटिकहून दहा मिनटं काय असेल त्या टायमिंगच्या दुस दनव्याच्या काळामध्ये मुहूर्त बघून त्यावेळेला या श ज्योतिषशास्त्रतज्ज्ञामध्ये जे एक्सपर्ट जे शंकराचार्य वगैरे जे असतात त्यांच्याकडे सल्लामसलत करून पंधरा तारीख ही आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून पंधरा ऑगस्ट हे स्वातंत्र्य दिन आहे तसंच जर चौदा जर बघितलं तर ते पाकिस्तानचं आहे त्यामुळं न्युमोलॉलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर न्युमिक व्हॅल्यू ही पंधरा पंधरा तारीख जी आहे ते भारताची येते आणि याच्या व्यतिरिक्त भारत हे जे एक ओघाण आलं म्हणून सांगतो भारत जो एक नाव आहे आपल्या देशाचं याचं निमृक ह्याल्यू म्हणून पंधरा येतं आणि इंडिया जे आहे त्याचं निमणूक ह्याल्यू हे बारा येतं मी एक अंकशास्त्र तज्ज्ञ पण आहे पण अंकशास्त्र तज्ज्ञ मी आज पंचवीस तीस वर्ष अंकशास्त्रामध्ये स्वतः काम करतो पण यासंबंधी मी कन्सल्टन्सी बिलकुल देत नाही कारण वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र जे आहे यामध्ये हेच हाय हा बेस आहे हा पक्का झाल्यानंतर ह्याचा शिखर म्हणून मी अंकशास्त्र वापर करतो बेसिकमध्ये नाही वापर करत तर अशा पद्धतीनं मुहूर्त बघून आपला भारत देशचा स्वातंत्र्य दिन पण ठरवलेला आहे आपण मुहूर्त बघून हा एक पॉईंट झाला याच्या व्यतिरिक्त पूर्वीचे राजा महाराज असतील किंवा कुठले असतील त्यांचा राजा अभिषेक असेल किंवा कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या 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 वेळामध्ये मुहूर्त वगैरे बघूनच या गोष्टी त्यामध्ये पण अमृत वेळ कधी आहे रोग कधी आहे किंवा चौघड या नावाचा एक पार्ट असतो ते तुम्हाला कोणाचंही तुम्हाला ॲप मोबाईलवर डाउनलोड करता येईल अमृत मुहूर्त त्यानंतर तुमचा उद्विग्न आहे रोग आहे अमृत आहे असं दीड दीड तासाचा तुमचा दिवसामध्ये असा एक पार्ट असतो त्या पार्टमध्ये अमृत मुहूर्त शुभ मुहूर्त आणि मुहूर्त असे जे तीन मुहूर्त असतात लक्षात घ्या अमृत शुभ आणि चर हे तीन जे मुहूर्त त्या दरम्यानच्या काळात तुम्हाला कोणत्याही कामाला सुरुवात करायची असते आता मुहूर्त बघताना काय काय बघायला पाहिजे नंबर वन म्हणजे दिवस शुभ आहे की अशुभ आहे पंचांगात स्पष्टपणे दिलेले असतं अगदी स्पष्टपणे दिलेलं असतं ते बघू शकतं कॅलेंडर पण दिलेलं असतं त्यानंतर दुसरं बघायला पाहिजे राहू काळ समजा तुमची गाडी आज तुम्ही आणणार आहे गाडी बुक करणार आहे मग गाडी बुक करताना दिवस चांगला आहे का हे तुम्ही बघू शकता त्यानंतर त्या दिवशी काळ आहे का हा काळ दर दीड तासाचा असतो जो काय राहुकाळ असतो तो प्रत्येक वारी वेगळा वेगळा असतो शुक्रवारी वेगळा दीड तास असतो मंगळवारी वेगळा असतो म्हणजे एखाद्याचा एखादा राहुकाळ जो आहे तो समजा सकाळी दहा ते दुपारी साडेबारापर्यंत हा राहूकाळ त्या राहू तू बुकिंग केलं पुढे जाऊन जे आहे ते बुकिंग झाल्यानंतरचा पार्ट जो गाडी घेणार किंवा गाडी गाडीसंबंधी जे काय तुम्ही काही बुक केलं तर त्यासंबंधी काही ना काही घरघर लागून राहते म्हणून काही घर घ्यायचं झालं प्रॉपर घ्यायची झाली किंवा कोणतंही महत्त्वाचं काम की जे महत्त्वाच्या कामामुळं तुमच्या डेली जीवनामध्ये वापराची वस्तू अत्यंतिक महत्त्वाची आहे अशा कुठल्या गोष्टी असतील तर मात्र तुम्हाला राहू काळ हा बघायला पाहिजे बरोबर फॉर एक्झाम्पल बस्ता पण काढतात लग्नाचा अनेक वेळ तर बस्ता काढताना पण गडबडी जा चला रविवार बत्ता करू असं न करू कारण त्या बस्ता म्हणजे जे काय तुम्ही अंगावर कपडे अंगावर घालणार जे अंगा वाहणार कि तो प्रोग्राम तुम्ही मोठा करणार या दरम्यानच्या काळात मुहूर्त तो मुहूर्त राहू काळ ऍटलीस्ट नाही ना आपण ना जे खरेदी करतो त्यावेळे राहू त्या आठवणी राहूची प्रक्रिया त्यावर चालू होते तो पण बघणं सगळ्यात गरजेचं आहे दिवस चांगला आहे का शुभ मुहूर्त आहे का कारण शुभ कार्य करायला तुम्ही चाललेलं आहे तर त्या शुभ कार्यासाठी शुभ कपडे ज्या चांगल्या टायमिंगला मी कपडे घेतले असतील लग्नासारख्या साठी मी म्हणतोय तर अशा पॉई अशा पद्धतीनं तो पण पॉईंट बघणं गरजेचं आहे आणि म्हणजे काय काय सांगितलं तुम्हाला नंबर वन म्हणजे आपला शुभ दिवस अशुभ दिवस वर्ज्य दिवस कोणता हे पंचांगात सांगितलं असतं किंवा कॅलेंडर मध्ये कोणत्याही लिहिलेलं असतं नंबर वन नंबर टू म्हणजे एखादा शुभ दिवस असेल म्हणजे आज आज शुभ दिवस आहे मग आज पण कुठल्या वेळेला काम करायला पाहिजे तर आज राहू काळ कुठला आहे तो पण नेटवर्क इंटरनेट वगैरे ने राहुकाळ किंवा कॅलेंडरच्या मागे राहू काळ कधी दिलेला आहे तो राहुकाळ दीड तासात तो टाळाय सकाळ सकाळी दहा साडे दहा वाजता आज राताचा राहू काळ अरे सकाळ सकाळी दहा वाजता आपण काम करायचं नाही मग साडेबाराला राहुकाळ संपतो मग त्यानंतर आपल्याला करायला काय हरकत नाही त्याच्यापेक्षा अजून डिटेलमध्ये जायचं असेल तुम्हाला तर चौघडिया नावाचं एक ॲप तुम्हाला कुठ मोबाईलवर कोणाचंही बघायला मिळेल त्यामध्ये शुभ अमृत आणि चर हे जे तीन पॉईंट आहेत त्या पॉईंटच्या वेळा अजून जर तुम्ही एक्झॅक्ट त्या दिवस सांगला राहुकाळ पण नाही आणि अमृत वेळ आहे अशा वेळा जर तुम्ही कुठलं काम चालू केलं शंभर टक्के ते सक्सेस व्हायलाच पाहिजे म्हणून कोणतं ऑफिस चालू करायचं आहे दुकान चालू करायचं आहे महत्त्वाची खरेदी करायची आहे आणि लग्न हे तर मुहूर्त महत्त्वाचे आहेतच यात काही मोठेच मोठे गोष्टी आहे मग अति छोट्या गोष्टी आहेत पण त्या आता वर्षभरात कधीतरी एकदा तुम्ही करता सहा महिन्यात एकदा तुम्ही करता किंवा दोन चार महिन्यात तर कधीतरी एकदा तुम्ही करता अशा कुठल्या गोष्टी असतील तर यू हॅव टू सी दॅट टोटल मुहूर्त दिवस आणि हे बघणं गरजेचं आहे कारण त्याचं एक पावित्र्य एक पॉझिटिव्हिटी तुम्हाला त्याच्यामध्ये अटॅच होते आणि पुढे जाऊन तुम्हाला सक्सेस कळ मिळतो आणि सक्सेस मिळणार नाही असं होऊ शकत नाही नॉर्मली पत्रिका चांगली असेल वाची गोष्ट राहतच पण मुहूर्ताचा तो एक पार्ट आहे तो पार्ट तुम्ही सिरियसली बघा धान्य रोपण करताना किंवा हे पण करताना मुहूर्त बघता शेतकरी लोक पण ते पण धान्य शेतकऱ्या बंधूंना पण सांगा माझं विनवणी आहे की ते पण मुहूर्त बघून शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मुहूर्त बघूनच रोपण धान्याचं केलं पाहिजे त्याचा फायदा होतो आणि कायम धान्या दा, तेव्हा आपण जमिनीची पूजा करतो पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी जे प्रत्येक वेळेला जे काय ज्या ज्या ह्याच्यामध्ये जे शेत घेतो ते बघा आपण जमिनीला खड्डा खाडतो हो खरं म्हणजे हा फार महत्वाचा मुद्दा आहे कारण ज्या जमिनीतून आपल्याला इतक्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत धान्य मिळणार आहेत आणि ज्यावरती आपलं उपजीविका चालणार आहे अशा धरणी मातेची खरं म्हणजे पूजा करणं ही फार महत्वाची आहे आणि ही पूजा करत असताना त्याचा मुहूर्त देखील साधणं तितकंच महत्वाचं आहे खरं म्हणजे या सगळ्या विषयावरती सरांकडनं माहिती जाणून घ्यायची आहे मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊयात नाशिकवरून आपल्याला फोन येतोय आशा काळे यांचा आशाताई आपला प्रश्न विचारा बोला आशाताई बोला हा माझ माझ्या मुला पण पण विचारायचं आहे काय होत कुठली नोकरी करतो तर तो सक्सेस होत नाही त्याच्यात आणि त्याच्यावर कब्ज पण होऊन जातो बरं जन्मतारीख सांगू शकाल त्यांची हो तीन अकरा जन्म वेळ जन्म वेळ सकाळी चार वाजून वीस मिनिटं पहाटे चार वीस बर आणि जन्म ठिकाण पैसा तिकट नाही आमच्या घरामध्ये आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील मात्र जन्म ठिकाण आपण सांगू शकाल जन्म ठिकाण नागपूर नागपूर बर नक्कीच त्यांचा प्रश्न लक्षात आलेला आहे खरं म्हणजे सर त्यांना यश प्राप्त होत नाहीये नोकरी असेल व्यवसाय असेल खरं म्हणजे एक मार्ग त्यांनी धरायला पाहिजे यासाठी त्यांनी आता नोकरी केली पाहिजे की व्यवसाय केली पाहिजे ज्याच्यामध्ये त्यांना प्रगती साधता येईल राज सिंह हे नक्षत्र आहे ओके या पत्रिकेप्रमाणे हा व्यक्ती बिलकुल व्यवसाय करू शकत नाही हे कान टू बिझनेस बिझनेस केला शंभर टक्के लॉसमध्ये जाईल हे तर क्लिअर आहे शनी दृष्टी पडते मात्र हे दृष्टिकोन ह्याचं बघण्याचं बोलण्याचं कम्युनिकेशन स्किल किंवा ओवरऑल मार्केटिंग स्किल असेल किंवा पॉझिटिव्हिटी आहे किंवा फोर्स आहे या सगळ्या गोष्टी ह्या उद्योगाला पूरक अशा आहेत म्हणजे माणूस उद्योग करण्यासाठी पूरक आहे पण माणसाच्या पत्रिकेमध्ये व्यवसायामध्ये यश देणारी व्यवसाय ही पत्रिका बिलकुल नाही आहे त्यामुळं ह्याने व्यवसाय करायला हरकत नाही पण ही स्वतःच्या नावावर व्यवसाय करायचा नाही आहे त्यामध्ये व्यवसाय करताना क्लास घेणे तोंडाने बोलून जे कम्युनिकेशन तुम्ही करता ते आहे किंवा प्लेसमेंट एजन्सी आहे किंवा कोणतंही कन्सल्टन्सी कम्युनिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू जे 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 काय कोर्सेस आहेत किंवा जे काय बिझनेसेस आहेत ते काय करायला हरकत नाही त्या माणसाला या व्यक्तीला यामुळे शंभर टक्के हा फायदा होऊ शकतो पाचवं आणि डायमंड पाचवं करंगळीमध्ये तीन ते चार कॅरेट या बोटामध्ये आणि डायमंड जो आहे त्या करंगळीच्या शेजारच्या बोटामध्ये अनामिकेमध्ये थर्टी टू फॉर्टी सेंटचा वापर हरकत नाही आणि गॅरंटीडली त्याला भरभराट या व्यक्तीला येऊ हो शकते त्याचबरोबर मनामध्ये जे काही इच्छा आहे नोकरीसाठी त्यांनी मला प्रश्न विचारला तर तरी म्हणजे नोकरी या दृष्टिकोनातून अशा अडचणी काय येतात की नोकरीच्या दृष्टिकोना अडचणी काय येतात मंगळाची बरोबर दृष्टी त्या नोकरीच्या ठिकाणी पडते की ज्यामुळं एका ठिकाणी स्टेबल नोकरी लागत नाही लागली तरी त्या ठिकाणी संघर्षमय वातावरण तयार होतं आणि त्या ठिकाणी कामाचं अप्रिसिएशन जे आला पाहिजे ते पण होत नाही म्हणून मंगळाचं दान करणे मंगळाचं दाळ म्हणजे ऑरेंज रंगाचं वस्त्र एक मीटर सव्वा मीटर पाव किलो किंवा शंभर ग्राम मसूर डाळ एक तांब्याची कोणतीही वस्तू थोडासा गूळ आणि एखादा डाळिंब हे सगळं एकत्र घेऊन नवग्रहाच्या मंदिरामध्ये मंगळ ग्रहासमोर हे का कापडावर ठेवा त्या ठेवल्यानंतर ओम भौमाय नमा ओम भौमाय नमा मंत्र म्हणा आणि पूर्ण नवग्रहाच्या मंदिरामध्ये त्या बेसिकली त्या मंगळ ग्रहाभोवती किंवा पूर्ण नवग्रहाभोवती ओम भौमाय नमा कऊ कर प्रदक्षिणा करा असं एकवीस मंगळवार केल्यानंतर मंगळाचं इफेक्ट कमी होईल गॅरंटीड आहे आणि तुमच्या घरात तुमच्या एरियात मंगळाचं मंदिर नसेल नवग्रहाचं तर गणपतीच्या मंदिर आहे पण हे सेम प्रोसेस तुम्ही करू शकता त्याचबरोबर इच्छापूर्ती कुपीचा वापर करा आणि फायनान्शियल दृष्टिकोनात तुम्ही मला सांगितलं की घरामध्ये फायनान्स टिकत नाही पैसा टिकत नाही यासंबंधी घरामध्ये पैसा टिकण्यासाठी काय केलं पाहिजे हे गेल्या चार वर्षामध्ये याच सामटीवर बरेच प्रोग्राम मी घेतलेले आहेत हे तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघू शकता पण तरीसुद्धा काली तरीसुद्धा हे गणपती माथापट्टी आहे माझं तोरण आहे जे तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर दरवाजाच्या समोर व्यंकटेश बालाजी आहे तो पैशाचा कारक देवत आहे हे फ्रेम जे आहे तुम्ही लावा आतमध्ये पैशाच्या कपाटामध्ये मनी बॉक्समध्ये तुम्ही पैसे ठेवा त्यात पैसे आकर्षित पैसे टिकतात आणि पैशाची वाढ होते त्याचबरोबर कुबेर जो देवता आहे हे धनाचे रक्षक देवता आहे ही देवता कपाटाच्या बरोबर समोर कडे तोंड करून उत्तरेच्या भिंतीला घरामध्ये लावा हे फायनान्शियल प्रोसेस तुमची पूर्ण होते घरामध्ये तुपाचा दिवा नॉर्मली संध्याकाळी लावायला पाहिजे की ज्यामुळे लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते लक्ष्मी स्थिर राहते या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि मुलाला जे मुलं आता उपाय दिले आहेत ते उपाय पण तुम्ही करा म्हणजे गॅरंटिडली पॉझिटिव्ह इफेक्ट याला हरकत नाही नक्कीच खरं म्हणजे अनेक अडथळे येत असतात अनेक अडचणी येत असतात मात्र यावरती नेमके उपाय काय आहेत हे पंडितजी आपल्याला या, का या, या कार्यक्रमाच्या अंतर्गत का नेहमी सांगत असतात मात्र फेसबुक लाईव्ह असेल किंवा सरांचं युट्यूब चॅनल जे आहे ते जर का तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्कीच तुम्हाला उपाय आणि तोडगे जे आहेत ते समजतील आणि सर नेहमीच त्याच्यावरती मार्गदर्शन करतात त्यामुळे तुम्ही सरांना सोशल मीडियावरती देखील फॉलो करू शकता कार्यक्रमामध्ये आपण एक फोन घेऊया चंद्रशेखर यांचा फोन येतोय आपल्याला मुंबईहून सर आपला प्रश्न विचारा बोला सर नमस्कार नमस्कार बोला।, बोला बोला मुलाबद्दल विचारायचं आहे मला जन्म सहा डिसेंबर एकोणीसशे नव्वद चा आहे सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनट मुंबईला झालेला आहे आणि तो इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे आणि त्याच्या लग्ना काही उपाय वगैरे काय करायला लागतील का करा ला बर नक्कीच 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 सर आपल्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देतील खरं म्हणजे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण त्यांचं करिअर नेमकं कसा आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांना लग्नासाठी विवाहासाठी मुहूर्त नेमका कधीच आहे हे देखील सर नक्कीच सांगतील मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉल ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते खरं म्हणजे चर्चेच्या पहिल्याच टप्प्यामध्ये आपण मुहूर्ताबद्दल बोलत होतो ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला एक फोन आला होता तर त्यांच्या मुहूर्त कधीच आहे लग्नासंबंधी बघा कर्कराज पुष्य नक्षत्र वृषिक लग्न शुक्र प्रथम स्थानाचा मुलगा अतिशय हँडसम सुंदर आणि पर्सनॅलिटी बेस्ट असणार आहे एक गॅरंटीडली नंबर वन नंबर टू म्हणजे लग्नासंबंधी मला तुम्ही विचारले बघा मंगळाची पत्रिका आहे हा मुलगा तर रागेट असेल पटकन चिडणं पटकन रागावणं किंवा असं होऊ शकत असेल पण पुढं फ्युचर स्ट्रॉंग आहे अतिशय बुद्धिमान मुलगा आहे तुम्ही सांगितलं की बी इंजिनियर झालेलं आहे पण एवढंच त्याचं शिक्षण होणार नाही आहे ह्याच्या शिक्षण पण होऊ शकतं तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एम एस किंवा बाहेरच्या दृष्टिकोनात त्याला काही ना काही परदेशात त्या पुढं प्रयत्न केला पाहिजे लग्नाच्या दृष्टिकोनात मंगळाचं दान सांगितलं आता मग तुम्हाला ते सेम दान करायला हरकत नाही त्याबरोबर मंगळाचा इफेक्ट कमी होण्यासाठी आणि पुढं लग्नामध्ये प्रॉब्लेम येऊ नये यासाठी अर्कविवाह नावाचा विधी असतो रुईच्या झाडाबरोबर त्यात त्या व्यक्तीचं लग्न केलं जातं की एक लग्नाचा विधी तो झाला म्हणजे एक इम्पॅक्ट लग्नाचा तो निघून गेला की जे काय तुम्ही लग्न करणार आहात दॅट इज सेकंड मॅरेज ॲक्च्युली म्हणजे दे दुसरं लग्न जे कराल त्यात अडथळे किंवा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा आहे ते तुम्ही अर्कविवाह करून घ्या त्याबरोबर पुष्कराज जो आहे तर्जनीमध्ये या बोटात साडेतीन ते चार कॅरेटचा वापरा आणि मोती दोन ते तीन कॅरेटचा हा कर्नडी शेजारच्या बोटात अनामिकेमध्ये वापरा गॅरंटली फायदा होईल मुलाचं फ्युचर अतिशय ब्राईट आहे हा मुलगा अब्रॉडला जाणार आहे आठ ते दहा वर्ष बाहेर राहणार आहे फिजिकल फिटनेस चांगला आहे या मुलाचं वय नाही म्हटलं तर एट्टी फाय टू नाईन्टी एज कमीत कमी आहे एवढाच आहे की पैसा खर्च खूप होतो पैसा टिकत नाही आहे प्रॉपर्टीच्या दृष्टीने बघायला गेलं तर सेकंड हँड किंवा रिसेलचा प्रॉपर्टी फ्लॅट त्यांनी घेतला पाहिजे नवीन फ्लॅट घेतला तर लवकर ताब्यात हातात मिळणार नाही अशा बऱ्याच गोष्टी सांगू शकतो बेसिक तुम्ही लग्नाचा प्रश्न विचारला आहे चार पाच सहा सात आठ यावर्षी द ऑक्टोबरच्या आत या मुलाचं लग्न व्हायला पाहिजे मँडेटरी मी तुम्हाला जे उपाय दिलेत ते उपाय करा इच्छापूर्ती कुपी जी आहे तो वापर तुम्ही शंभर टक्के करा आज वेल आज माझं गणपती माथापट्टी जे आहे की तुम्ही घरामध्ये मंगल कार्य व्हायला पाहिजे प्रत्येकानं घरात लाव लावलं पाहिजे कुठलंही मंगल कार्य घरात होताना अडथळे येऊ नये गणपतीचं रक्षण करतो आणि गणपती ओम गण गणपत ये न हा मंत्र पण त्या ठिकाणी त्याबरोबर आप्तेष्ट नावाचा माझा जो प्रोडक्ट आहे तो रिलेशनशिप डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे लग्न नवीन जुळले पाहिजे नातेवाईक वाढले पाहिजेत तुमचे रिलेशनशिप चांगले आलं आपण माझा प्रोडक्ट आहे हा तुमच्या घरात तुमच्या हॉलमध्ये वायव्य कोपऱ्यात लावा तर लग्नासंबंधीच्या गोष्टी बिझनेस संबंधीच्या गोष्टी रिलेशनशिप डेव्हलपमेंट जे आहे ते शंभर टक्के पॉझिटिवली तुम्हाला बघायला मिळेल तर हे पण तुम्ही वापरू शकता एवढ्या सगळ्या गोष्टी करा तर शंभर टक्के लग्न व्हायला पाहिजे नो डाऊट नक्कीच कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन घेऊयात मंगल पाटील यांचा फोन येतो आपल्याला कोल्हापुरातून ताई आपला प्रश्न विचारा बोला हॅलो हां बोला बोला नमस्ते सर नमस्ते हॅलो बोला ताई बोला हा सर माझ्या मुलीच्या ऍक्च्युली लग्नासंबंधी विचारायचं होतं बोला बोला हा डेट आहे पाच जुलै शहाऐंशी जन्मवेळ सकाळी सहा वाजून ठिकाण कागल म्हणजे कोल्हापूर जिल्हा बर प्रश्न ताई आपला सॉरी काय म्हणते आपला प्रश्न काय आहे माझ्या मुलीच्या लग्नासंबंधी विचारायचं आहे तिच्या लग्नामध्ये खूप अडथण येत ओके बघा पहिला मुद्दा म्हणजे आज ज्या ज्या लोकांनी खरंच प्रश्न विचारलेत असे बेस्ट अँड डिसेंट प्रश्न विचारलेत न चुकता न विसरता परफेक्ट एकदम नाही आज एकदम प्रश्न की ज्यामुळे दोघांचा वेळ वाचतो नंबर वन नंबर टू आता या नक्षत्र आहे मिथून लग्न आहे आता या मुलीच्या पत्रिकेत पण परत मंगळ oh. आहे आता जस्ट ज्या मुलाची पत्रिका मंगळ ज्या ठिकाणी बघितलं होता सप्तमस्थानात मंगळ आहे त्याच ठिकाणी या मुलीचा मंगळ या ठिकाणी आहे आणि या मंगळाची बरोबर आठवी दृष्टी कौटुंबिक स्थानात पडते की ज्या म्हणजे कुठं पडते की ज्या ठिकाणी ही मुलगी लग्न होऊन जाणार आहे त्या ठिकाणी मंगळाची दृष्टी पडते त्यामुळं तो दरवाजा मिळणं एवढं सोपं नाही अडथळे आणणार प्रॉब्लेम होणार हा तर पॉईंट आहे त्यामध्ये मंगळाचं दान परत मी सांगितलं तेच तुम्हाला करायला हरकत नाही त्यांना दिली तुम्हाला फरक पडेलच पडेल म्हणजे हुशार पण आहे बुद्धिमान आहे चांगलं शिकलेली पण असेल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये बरंच मोठं हे काम करू शकते हे डोकं या मुलीचं सायंटिस्ट सारखं असतं विचार पण चांगले असतात जे शिक्षण या मुलीने घेतलेले आहे त्या शिक्षणाचा आणि पुढच्या करिअरचा त्याचा काही संबंध राहणार नाही ना। हा पण पण ॲडिशनल मी सांगतो तुम्हाला कारण करिअर बघताना अनेक वेळा ह्या गोष्टी त्याच ठिकाणी तुम्ही प्रयत्न करत असाल अजूनही चांगली तुम्हाला अपॉर्च्युनिटी असेल तुम्ही मुद्दाम नको नको मी या क्षेत्रात केलेलं मी या क्षेत्रात करायचं नाही असं होऊ शकतं सो डोंट डू लाईक दॅट की तुम्हाला चांगला ऑपॉझिटि आली यू कॅन डायवर्ट डायवर्ट होऊन वेगळं चांगल्या त्या ठिकाणी जाऊ शकता लग्ना दृष्टिकोनातून डायमंड जो आहे हा तुम्ही करण शेजारच्या बोटामध्ये या बोटात वापरू शकता अनामिकांनी पुष्कराज जो आहे पुष्कराज हा पुष्कराज पुष्कराज या बोटात तुम्ही वापरू शकता गॅरंटी फरक पडत त्याचबरोबर इच्छापूर्ती तुम्ही अनेक वेळा सांगतो तुम्ही ऑनलाईन या सगळ्या गोष्टी ऑर्डर करू शकता ते मागून घ्या ते तुम्ही घरामध्ये वायकोपर्यंत इच्छा लिहून आज तुमच्या बायोडाट्याच्या लग्नाच्या बायडाट्या बरोबर तुम्ही ठेवा ते तुम्हाला गॅरंटी फरक होईल hey. आ, इफेक्ट होईल आणि दोन तीन चार पाच सहा सात आठ बघा आता लग्न कधी होणार लग्न कधी योग कधी आहे योग हा प्रश्न नाही आता योग हे तीन चार वर्षाचे मा आता मागच्या वर्षी नव्हता सहावा गुरु होता म्हणून मे बी पण अगोदर पाचवा गुरु होता त्या अगोदर चौथा गुरु त्यावरच लग्न व्हायला पाहिजे प्रश्न योगाचा नाही आहे हे जे काय प्रॉब्लेम्स चालू आहेत त्या प्रॉब्लेममुळं तुमचं लग्नाचा अडथळा येतो लग्न कधी होईल योग कधी आहे हा प्रश्न म्हणजे हा 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 प्रश्न माझ्या दृष्टीनं ह्या प्रश्नाला मी योगाकडं बघत नाही आहे फॉर एक्झाम्पल समजा मला आता एक मॅरेथॉनच्या शर्यतीत मला जायचं आहे आणि पायामध्ये माझ्या जर काटा घुसला असेल आय रन मी त्या मॅरेथॉनला जाऊ शकतो का जाऊ शकत नाही मग मा मॅराथॉन नंबर येईल का मॅरेथॉन पळू शकेल असं मला प्रश्न विचारला तुम्ही कधी जोरात पळेल कधी जोरात मी काय म्हणणार की जोपर्यंत काटा निघत नाही तोपर्यंत काटा जर पायाचा तुमच्या निघाला अल्टिमेटली यू कॅन रन मग तुम्ही पळू शकता हे असे जे प्रॉब्लेम तुमच्या पत्रिकेमध्ये दिसतात हे असं एक काटा असलेलं काय जोपर्यंत तुम्ही रिमूव्ह करत नाही नि काढत नाही तोपर्यंत तुमचं काय पुढं चांगलं चालणार म्हणजे मोमेट ह्या पॉझिटिव्ह होणार नाही नाईन्टीन एटी सिक्सचा आहे त्याचा ॲक्च्युली पण तरीसुद्धा मी सांगितले उपाय तुम्ही करा आणि ह्या परत मी सांगेन कुंभविवाह मातीच्या घटाबरोबर मातीच्या कळशाबरोबर लग्नाचा विधी असतो हा पहिल्यांदा शंभर टक्के तुम्ही करून घ्या मंगळाचं दान करा मी सांगितले उपाय करा इच्छापूर्ती कुपी आहे त्याचबरोबर गणपती माथापट्टी आहे नवरच्या फ्रेम जे आहे ते घरामध्ये शंभर टक्के लावा घरामध्ये एनर्जी पण बॅलन्स व्हायला पाहिजे म्हणून आणि गॅरंटेड या मुलीचं लग्न हे या ऑगस्टपर्यंत व्हायला हरकत नाही हे सगळे उपाय केल्यानंतर मॅक्सिमम आठ सात आठ महिन्यात व्हायलाच पाहिजे नक्कीच खरं म्हणजे लग्न म्हटल्यानंतर गुणमेलन जे आहे ते फार महत्वाचं असतं आणि त्याकडे आपल्याला वळायचं मात्र त्याआधी एक फोन घेऊया सुभाषांचा फोन येतो आपल्याला पनवेलवरून सर आपला प्रश्न विचारा हॅलो मुलाचा सर्व्हिस तुझ्या लग्नासंबंधी विचारत होतं बरं बोला कॉल सेंटरला सर्व्हिस करतोय दुसरीकडे सर्व्हिस ओके जन्म तारीख आहे एक अकरा एकोणीसशे एकोणीशे जन्म वेळ आहे चार वाजून जन्म झालेला सकाळी की दुपारी ओके बरं आणि जन्म वेळ जे आहे जन्मतारीख जी आहे ती पुन्हा एकदा सांगा एक अकरा एकोणीसशे एक्क्याण्णव एक बरं काय शिक्षण काय काय करतो मुलगा आता मुलगा सर्व्हिसला शिक्षण झालेलं आहे बीकॉम काय सांगायचं ओके वृषभ रास आहे आणि त्याबरोबर मीन लग्न आहे ओके यानंतर गुरुदृष्टी रवी 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 अष्टमस्थानात गेला संघर्ष संघर्षमय त्यामुळं आहे लग्नासंबंधी भूतच आहे तो पण अष्टमात गेलेला आहे तो पण संघर्ष आहे ओके राहू मंगळ युती असल्यामुळे ओके आता पत्रिका बघा या पत्रिकेचं विश्लेषण आपण केलं रास वृषभ येते सर्व्हिस केली पाहिजे का बिझनेस केला पाहिजे हा एक क्वेश्चन मार्क या ठिकाणी तयार होतो मी पहिला ह्याच पॉईंटला कायम जात असतो नक्की काय केलं पाहिजे तर या पत्रिकेनुसार व्यवसाय जरी केला तर व्यवसायामध्ये यश मिळायला हरकत नाही पण तुम्ही आज मला क्वेश्चन सर्विसंबंधी विचारलात सर्विसच्या पत्रिका सर्व्हिसचा कार्य जो ग्रह तो अष्टमस्थानामध्ये गेलेला असल्यामुळं सर्व्हिसचा मृत्यू होणे म्हणजे ज्या ठिकाणी जॉब करतो त्या दृष्टिकोन तुम्हाला अडथळे त्यात तया तयार होणे त्यात अप्रिशिएशन न मिळणे असा अर्थ होतो नंबर वन आता या पत्रिकेमध्ये बघा आपल्या नवग्रह असतात आपल्या पत्रिकेमध्ये नवग्रहामध्ये राहू आणि केतू हे दोन ग्रह असे अदृश्य ग्रह डायरेक्ट त्यांना रिजिलिटी नाही आहे बाकी राहिले सातच ग्रह आठवड्याचे आठवडा आठवड्याला सात ग्रह सात वारदशास्त्र त्या सात ग्रह हे सात ग्रह तुमचे चांगल्या ठिकाणी जर पडले तर चांगली पत्रिका तयार होते आता या मुलाच्या पत्रिकामध्ये स्थान मृत्युमस्थानामध्ये गुरु रवी बुध हे चांगले घर तिथेच पडलेत त्यामुळे रजिस्टर्स जास्त येतो त्यामुळं आता याच्यावर काय केलं तर आपला चांगला जॉब किंवा सगळ्या गोष्टी होतील ते पण सांगेल आता राहू आणि मंगळ पण आहे म्हणजे पत्रिका परत काल योगाची पत्रिका तयार होते म्हणजे कुठले काम करायला अडथळा तयार होणे डिस्टर्बन्स नाही कुठलंही काम लवकर न होणं आजचं उद्या उद्याचं परवा ढकल होत राहणं आणि काम, काम कर करून पण ॲप्रिसिएशन न मिळणं सगळं काम होणं लास्ट मोमेंटला परत स्टार्टपासून परत चालू करायला लागणं अशा गोष्टीवर होतं कालसरपेक्षा शांती जी आहे तुम्ही त्र्यंबकेश्वर करून घ्या शनीची दृष्टी जी आहे ती बरोबर त्या स्थानावर पडले की ज्यामुळं बुद्धिमानात्मक शिक्षण जुळं व्हायला पाहिजे शिक्षणामध्ये अडथळाहून शिक्षण थांबलेलं आहे असा अर्थ होतो ओके आता यापुढे काय करायला पाहिजे चांगला जॉब लागण्यासाठी नंबर वन पुष्कराज जो आहे हा तर्जेमध्ये वापरा मोती जो आहे तो करण शेजारच्या बोटामध्ये वापरा आणि सगळ्यात महत्त्वाचा सा पॉईंट सांगतो ह्याने शंभर टक्के रिझल्ट मिळतो हजारो लोकांनी मला सांगितलेलं आहे गव्हर्मेंट सेक्टरमध्ये आपण सांगितलेलं आहे आउट ऑफ इंडिया अब्रॉडच्या लोकांनी पण सांगितलेलं आहे तर इच्छापूर्ती कॉपीमध्ये मुलाच्या सर्विसचा बायोडाटाचा हार्ड कॉपी म्हणजे झेरॉक्स तुम्ही ठेवा त्या मुलाचा फोटो ठेवा आणि एक कागद घ्या कागदावर नाव आणि तारीख लिहा तो मुलगा किंवा तुम्ही आणि मुलांना सांगा लहान सांगा माझं नाव असं असं आहे माझं क्वालिफिशन एवढं एवढं झालेलं आहे आणि असं असं मी या ठिकाणी एवढ्या पॅकेजला काम करत आहे याच्यापुढे मला चांगला जॉब मिळावून मी प्रयत्न करत आहे तर आज दिनांक या तारखेपासून या चार महिन्यामध्ये अशा एम एन सीमेचे जॉब मिळावा किंवा कुठल्या सेक्टरमध्ये मिळावा चांगले कलिग्स मला मिळावे आणि त्याने अप्रिशिएशन व्हावं जे काही इच्छा सर्व्हिसमध्ये तुम्ही लिहा आणि घडी करून इच्छापूर्ती कुपीमध्ये मुलाचा बायोडाटा त्या मुलाचा फोटो आणि तुमची इच्छा हे सगळं एकत्र ठेवा आणि त्यावरचा मंत्र जो दोय, एकवीस वेळा दररोज तुम्ही म्हणाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे हे वायव्य कोपरा तुमच्या घरात ठेवायचा ॲज वेल आज तुम्हाला जे काय वास्तुशास्त्रामध्ये घराचा पर्सेंटेज वास्तूपंडित वन टू फोर ॲपवर काढा दॅट शुड बी मोर दॅन फिफ्टी पर्सेंट तर तुमचं काम लवकर होईल ते वाढवण्यासाठी वास्तूचे पुरे जे काय माझं ॲप सांगेल ते वापरा म्हणजे शंभर टक्के सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह बघा माझं काम जे आहे ते जर तुम्ही व्यवस्थित जर व्यवस्थित बघितलं माझ्या कामाकडं दूरदृष्टीन दूर डिटेलमध्ये बघितलं तर तुम्ही इंजिनियर रोबॉटिक इंजिनियर असल्यामुळे टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या गोष्टी डिझाईन आणि मी बोलत असतो आणि त्याचा रिझल्ट हा मिळतोच मिळतो कोणत्या व्यवस्थित रिझल्ट मिळतो फक्त ते टेक्निकल ॲनालिसिस करून तुम्ही त्या फॉलोअपमध्ये गेला मी सांगाल ते फॉलो परफेक्ट करायला चालू केलं शंभर टक्के जर रिझल्ट मिळतो पण मी काय करतो अर्धवट दोन चारच गोष्टी करून तुम्ही शांत राहिला तर काही होऊ शकत नाही सो so डू वॉट आय एम टेलिंग मी काय सांगतो तुम्हाला त्या गोष्टी करा तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळाला हरकत नाही लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण मंगळाच्या वेळी काही पत्रिका नाही आहे परत याच्यापुर्ती कुपीचा तुम्ही वापर करू शकता आणि लग्नाचा मी तुम्हाला सांगतो एक दोन तीन चार चंद्र 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 दोन ओके okay. दोन तीन चार पाच सहा सात सात आणि आठ नऊ ठीक आहे म्हणजे या मुलाचं दृष्टी या वर्षभराचं लग्न व्हायलाच पाहिजे या सर्विसमध्ये चेंज करायला जुळवळ करा पण माझ्या अंदाजानं जर काय इच्छापूर्ती कुपीचा हवा पण आहे त्या जॉबच्या पॉईंट ऑफ व्यू लग्न करायचा विचार केला त्या वर्षभरामध्ये लग्न हे मॅक्सिमम ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यानच्या काळात लग्न मॅक्सिमम व्हायला हरकत नाही पण यासाठी मॅन्डेटरी काय की मी सांगितलेले हे उपाय इच्छापूर्ती कोवी बाकी उपाय करणं गरजेचं आहे मंगळ वगैरे नाही त्यामुळे लग्नासमोर दोष कुठलाही उत्पन्न होत नाही काळजी करू नका तर लग्नाविषयी बोलत असताना मग म्हटल्याप्रमाणे गुणमेलन जे आहे त्याला प्रचंड महत्त्व दिलं जातं तर लग्न करत असताना गुणमेलनाला किती महत्त्व दिलं पाहिजे बघा हा आजचा आपल्या प्रोग्राममध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे अगदी आणि जेव्हा जे मी डिटेल बोलणार आहे आता तुमच्याशी हे अतिशय लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे की जे लग्नासाठी जे प्रयत्न करतात त्या लोकासाठी चांगला प्रश्न विचारला तुम्ही गुणमेलन करणे आणि लग्न करणे म्हणजे शंभर टक्के वैवाहिक जीवनात सुख मिळेल ह्याची काहीही गॅरंटी देऊ शक मी स्वतःच देऊ शकत नाही आणि जगात कोणीच देऊ शकत नाही तुम्हाला मी स्पष्ट हे स्पष्ट टी व्ही समोर सांगतो आहे आत्ता कारण जे गुणमेलन आपण करतो ते कसं तुम्हाला पटवून देणार आहे मी आज ओके जे गुणमेलन करतो हो, त्यांनी चाळीस टक्केपर्यंत तुम्ही सांगू शकता फॉर्टी पर्सेंट म्हणजे मुलगा दहावीला पास झाला चाळीस टक्के मार्क पडले बट इट इज नॉट लाईक दॅट की हा मुलगा इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळेल नाही मिळू शकत बारावीला चाळीस बेचाळीस टक्के मार्क पडले इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळेल का नाही ज्या ज्या लोकांना मुलांना बारावी बेचाळीस टक्के मार्क पडले सगळ्या लोकांना माहिती असेल पन्नास टक्के क्रॉस केला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत नाही हे तुम्हाला माहिती आहे तसंच तुमचं घ जे लग्नाचं पर्सेंटेज जे आहे जे आपण गुणमेलन करतो हे परसेंटेज छत्तीस जरी गुण जुळाले तुमचे तरी ते पण चाळीस टक्केच लग्न चांगलं चालेल असं आपण म्हणू शकतो पुढं जाऊ शकतच नाही ह्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो आणि तुम्हाला पटवून सांगतो पहिला मुद्दा म्हणजे आपण एक चार्ट बघूया आणि सगळ्यात महत्त्वाचं गुणमेलन करताना तुम्हाला मी आता तुटकीसरची पाच मिनिटात गुणमेलन कसं करायचं शिकवतो आणि तुम्ही सगळ्यांनी घरात फॉलो करा हे गुणमेलनासाठी स्पेशल कुठं जायची गरज नाही ओके पंचांग पंचांगमध्ये पंचांग तुम्ही जेव्हा उडाल त्या पंचांगमध्ये पेज नंबर बारा आहे पंचांग आणि पेज नंबर बारा आहे हे तुम्हाला मी उद्दाम फाडून आणलेलं पंचांगमधलं पंचांग मधलं हे तुम्हाला स्पेसिफिकली मी दाखवतो या ठिकाणी हे बघा हे बघा या ठिकाणी काय लिहिलेलं आहे मी इथं वर लिहिले बघा वर आणि या ठिकाणी काय लिहिलंय इथं वधू लिहिलंय मुलगी लिहिले यामध्ये वर म्हणजे तुमचा जर मुलगा असेल तर मुलगाची राशी मेष रास लिहिले इथं वृषभ रास लिहिले तर मिथून रास लिहिले रास लिहिले ओळीन राशी लिहिले आहेत बघा इथं बरोबर आहे आणि या ठिकाणी बघितलं वधू म्हणजे इथं पण लिहिलेलं आहे मेष रास लिहिले इथं वृषभ रास लिहिले मिथून रास लिहिले सगळ्या राशी इथं पण दिलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो आता म्हणजे हे आहे गुणमेलनाचा चार्ट याच्या आधारावर लग्न व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे हे आपण ठरवतो ब्राह्मण दे तुम्हाला सांगतात yeah. आता आम्ही या मुद्द्यावर येतो फॉर एक्झाम्पल आपण आता या ठिकाणी आपण असं एक उदाहरण घेऊया की वधू वधूची एक रास आहे एक वृषभरास आणि रोहिणी नक्षत्राची मुलगी आहे म्हणजे वधू आहे म्हणजे मुलगी आहे वृषभरास रोहिणी नक्षत्र yeah. आणि मुलगा जो आहे तो कोण आहे तर तो मुलगा आहे कन्या रास हस्त नक्षत्राचा ओके आता मुल मुलीची पत्रिका पत्रिका नाही बघितली आपण फक्त काय बघतोय रास माहितीये रास काय आता लिहिलं लिहिलंय म्हणजे पेनाचं पॉईंट आहे वृषभ दिसेल तुम्हाला आणि एका राशीमध्ये तीन नक्षत्र असतात बघायचं एका तीन नक्षत्र या तीन कृतिका पण आहे इथे या ठिकाणी तुम्हाला रोहिणी दिसेल तो सेकंड जे आहे ते आणि खाली मुर्ग नक्षत्र दिसेल तुम्हाला आता ह्या वृषभ राशीमध्ये रोहिणी नक्षत्र इथं लिहिलेलं आहे हे ज्या मुलीचे आता मी या पॉईंटला इकडे येतो मुलाची पत्रिका मुलाचे रास कुठले आहे कन्या रास आणि रास कुठले कन्या रास नक्षत्र कुठले हस्त नक्षत्र कन्या रास नक्षत्र आता हे लॉगेरिथमिक कॅल्क्युलेशन आहे म्हणजे कन्या रास असलेला मुलग आणि हस्त मुलगा आणि मुलीची रास आहे मी इथे दिली रास आणि हस्त नक्षत्र हे दोन्ही ही असं या चार्ट या मुलीचं मुलाचा वर म्हणजे मुलाचा पाठ आहे वरून असं खाली आपण आलो आणि इथं मुलगीच जो आहे बघा इथं इथं लिहिले रोहिणी नक्षत्र या इथनं परत खाली असा आलो या पॉईंट इथं काय लिहिले किती पर्सेंट डिले बघा इथं आता साडे सत्तावीस टक्के इथं लिहिले बघा दिसते तुम्हाला इथं हा, हा पॉईंट जो तुम्हाला पेन जो ठेवला हो आहे त्या ठिकाणी लिहिले साडे सत्तावीस म्हणजे पत्रिकेवर अर्थ काय आणि वर फुली फुली आले बघा ते म्हणजे लग्न जुळत नाही किंवा मृत्यू असं असतं पण या ठिकाणी जे आहे ते सत्तावीस म्हणजे या पत्रिकेमध्ये असायच अजून एक खाली पॉईंट घेतला मी तिथं पण जर तुम्ही बघितलं तर सिंहरास आणि उत्तरा नक्षत्र घेतलेलं आहे या सिंह सिंहरास आणि उत्तरा नक्षत्र चौक नक्षत्र आहे सिंहरास आहे या मुलीची आणि मुलाची रास जी आहे ती रास आणि इथं वर घेतले मीन रास आहे आणि इथं उत्तरावाद नक्षत्र आहे oh. याचं पण गुण मिळणं असं इथं इथं रास आणि उत्तरावाद नक्षत्र मुलाचं तुम्हाला दिसेल आणि मुली संबंधी इथं रास आणि उत्तरा नक्षत्र आहे oh. तर यामध्ये तुम्ही एकत्र ज्या वेळा या पॉईंटला कन्सिडर करून पॉईंटला इथं येता इथं हे ये चार्ट मध्ये तुम्ही आला इथं uh -huh. की तुम्हाला दिसेल बा किती पर्सेंट दिलेलं या ठिकाणी साडेतीस साडेतीस गुण जुळ आले आता सगळ्या सर्वांना मी तुम्हाला गुण मिळणं कसं करायचं शिकवलेलं आहे आता मला सांगा तुमच्या मुलीची रास जी आहे आणि तुमच्या मुलीचं नक्षत्र आणि तुमच्या मुलाची रास आणि मुलाचं नक्षत्र हे बघून गुण मी अक्का महाराष्ट्र करू शकतो माझ्या प्रोग्राम मुळे पेज नंबर बारा मध्ये बघून पण हे जे केलेलं आहे हे केलेलं लग्न आता मी हे जुळवलेलं लग्न तीस गुण आहेत आणि सत्तावीस गुण असताना सुद्धा डायव्हर्स होऊ शकतो हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो ते नेमकं कसं हे खरंय खरंय खरं आहे खरं म्हणजे याबाबतची उत्सुकता आहे कारण सरांनी जसं सांगितलं आपल्याला की कशा पद्धतीने गुणमेलन करतात म्हणजे शाळेचं लॉगरिथम जे आहे ते थोडक्यात आम्हाला आठवलं अगदी अगदी तेच कॉल्क्युलेशन खरं म्हणजे पाहिलं खरं म्हणजे सर अनेकांना आपण अशाच पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे अशाच पद्धतीने सायंटिफिक दृष्टिकोनातून आपण सगळ्यांना शास्त्र जे आहे ते समजवलेलं आहे त्यामुळे असेच असाच एक अनुभव जो आहे तो आता आपण पाहूयात की त्यांनी सरांचं मार्गदर्शन करून घेतलं आणि त्यानंतर त्यांना आलेला हा अनुभव आता आपण पाहूयात मी संतोष बवनराव कडू माझा पुण्यामध्ये फोटोग्राफी लॅब हा व्यवसाय फोटो फ्लॅश कलर लॅब या नावाने आहे दोन हजार साली सर्वात प्रथम आम्ही पंडित शिवकुमार यांच्याकडे गेलो होतो बालाजीनगरमध्ये सर्वात पहिली ब्रांच आम्हाला सुरू करायची होती जी वास्तू आम्ही त्यावेळेस घेतली त्या वास्तूमध्ये कोणीही सहा महिने ते एक वर्षाच्या पुढे धंदा करू शकत नव्हता ज्यावेळेस आम्ही ती घेतली त्यावेळेस तिथल्या बाजूच्या लोकांनी सांगितलं की अरे तुम्ही अशी वास्तू का घेतली तर त्याच्या मार्गदर्शनासाठी आम्ही पंडित शिवकुमारांकडे गेलो मग पंडितजींनी त्यावेळेस आम्हाला मार्गदर्शन केलं पहिली वास्तू तिथे आम्ही सुरू केली त्या लॅबमध्ये आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला सरांनी दिलेल्या वास्तू प्रोडक्टनुसार त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगला इफेक्ट मिळाला आणि आम्हाला त्या वास्तूमध्ये भरभराट लाभली त्याच्यानंतर पुण्यामध्ये आम्ही एकामागोमाग एक अशा साधारण आठ लॅब ब्रांचेस आमच्या चालू झालेल्या आहेत आणि पहिली ब्रांच बालाजीनगरला आम्ही चालू केल्यानंतर त्याच्या पाठोपाठ आम्ही वेगवेगळ्या वेग ब्रांचेस सुरू केल्या त्याच्यानंतर सर्व दोन नंबरची ब्रांच आमची वनाज कॉर्नर तिसरी ब्रांच आमची रामबाग कॉलनी चौथी ब्रांच आहे आमची भेलकेनगर त्याच्यानंतर हडपसर त्याच्यानंतर सिंहगड रोड त्याच्यानंतर बानेर आणि पुन्हा एकदा आम्ही नरे आंबेगाव अशा आम्ही आमच्या सर्व ब्रांचेस चालू केलेल्या आहेत आणि प्रत्येक ब्रांचेस कन्सल्टन्सी सरांशिवाय आम्ही कोणाकडूनही घेतलेली नाही है। फक्त लाप ना। ले ले आहे च, है फक्त प्रत्येक लॅब सुरू करताना सर आल्यानंतरच आमचं कामाला सुरुवात होत होती आणि सरांमुळे आज आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आम्हाला आरोग्यदायी भरभराट आणि मनशांती ह्या सर्व गोष्टी फक्त सरांमुळे प्राप्त झालेल्या आहेत धन्यवाद ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते खरं म्हणजे उत्सुकता लागलेली आहे ती गुणमेलनाबद्दल सर जे आपण सांगत होता त्याच्याबद्दल काय सांगाल मी तुम्हाला आता जस्ट बोललो की काय आता 27.5 गुण पण बघितले एका ठिकाणी झुललेले आहेत आणि 30% गुण पण झुललेले आहेत पण एका ठिकाणी बघितले आहे पण तरी सुद्धा या लोकांचा डायव्हर्स होऊ शकतो का होऊ शकतो कारण आपण आता जेव्हा हे गुणमेलन केलं फॉर एक्झाम्पल ज्या मुलीचं ठरवायचंय तर समोरचं काय म्हणतो रास कुठे नक्षत्र उठले सांगा किंवा जन्मतरी प्रमाणे तुम्हाला तुमच्या मुलीचं रास नक्षत्र माहिती असतं मग तुम्ही काय करता हा माझ्या मुलीची रास वृषभ आहे आणि नक्षत्र रोहिणी नक्षत्र आहे म्हणून तुम्ही सांगता त्या एका पॉईंटवर किंवा कुणीही गुणमेलन करताना याच पॉईंट दोनच ह्या आत्ता मी जे दाखवला चार्ट आहे या चार्ट वर सगळा खेळ असतो इतकं एवढा फक्त मॅक्झिमम घड्याळ लावून तुम्हाला वीस सेकंदामध्ये ऑन द स्पॉट तुम्हाला तुमचं मुलाचं मुलीचं गुणमेलन किती होतं ते लगेच कळू शकतं पण तरी सुद्धा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला आता आता हे जे काय गुणमेलन केलं आणि मी आज गुण, के गुण भाकीत केलं की तीस टक्के पत्रिका जुळते यात तुम्ही तरी पत्रिका बघितली का, का मी तरी पत्रिका बघितली का हे जे कोष्टक मी लग्नासंबंधी असं दाखवतो हे आपण कोष्टक बघितलं का अजिबात बघितलं नाही आपण काय केलं फक्त गुण किती आहेत रास नक्षत्र कुठलं आहे याच्यावरून फक्त गुणमेलन केलं आणि पर्सेंटेज आपल्याला कळाला तीस टक्के मग काय म्हणा हा हा मुली पत्रिका जुळते बिंदाच लग्न करा मुहूर्त करा लग्न केल्यानंतर प्रॉब्लेम कुठे येतो इथं येतो म्हणून लग्न करताना सगळ्यात महत्वाचं या पॉईंटकडं आता बघा परत मी तुम्हाला डिटेलमध्ये हे गोष्ट तुम्हाला मी दाखवतो आता या ठिकाणी मी आणलेलं आहे बघा समजा आता मगाच्या एखाद्या कुठल्याही मुलीच्या पत्रिकेमध्ये या ठिकाणी मंगळ आणि शनी हे दोन जर ग्रह असतील आता ह्या मुली याच मुला ह्याच सिंहरास आणि इथं दिसते सिंहरास आणि उत्तर नक्षत्र आणि मीन राज बाद नक्षत्र साडेतीस गुण देऊन जुळणारे आता आपण बघितलं चार्टवर हाच चार्ट, वर, चार्ट एका एखाद्या दोघांच्या एखाद्याच्या पत्रिकेत शनी आणि मंगळ या ठिकाणी असेल तर या व्यक्तीचा घटस्फोट होणार hmm. हे शंभर टक्के hmm. पहिलं लग्न मोडणारे शंभर टक्के म्हणजे आपण काय केलं फक्त गुणमेलन केलं पण पत्रिका बघितली पण या दोघांच्याही पत्रिकेमध्ये इथं केतू जर असेल hmm. आणि हर्षल केतू फक्त केतू जरी असेल तरी सुद्धा पहिल्या लग्नामध्ये फसवी होणार किंवा डायव्हर्स होणारी गॅरंटीड म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला मी काय म्हणतो तुम्हाला हे गुण मेलन बघितलं आणि यस म्हणून सांगितलं तर तुमचा डायव्हर्स झाला असता पण अजून एक्सपर्ट ओपिनियन तुम्ही घेलं असतं की ज्या मुला मुलींचं लग्न ठरताना हे पत्रिकेमध्ये असे हे तुम्हाला दाखवलेले दोन दो, सेल, सेल, दो दोन शनी असेल मंगळ असेल हर्ष केतू हे कुठलेही ग्रह एकत्र दोन दोन असतील की सिंगल सिंगल असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो आणि असले दोन ग्रह एकत्र असले डायव्हर्स होऊ शकतो अशी पत्रिका तयार होते हे जर तुम्ही पत्रिका बघणाऱ्या माणसाला माहीत नसेल तर तुमचं काही उपयोग होणार नाही लग्न करून सुद्धा म्हणून हे एक एवढे चारच पॉईंट डायव्हर्स होतो अशा प्रकार नाही असे चाळीस ते पन्नास पॉईंट आहेत की ते पाळीस पन्नास पॉईंट हे पत्रिकेमध्ये बघायला लागतात की या मुला मुलींची पत्रिकेत समजा तुमची मुलीची बाजू आहे आणि तो मुला लग्न करणार असेल आणि त्या मुलाच्या पत्रिके इथं केतू आरशेला असेल तर गुणवेनं बघायची गरज आहे का गरजच नाही आहे कळलं का तुम्हाला म्हणजे आता मी याबद्दल काय सांगितलं तुम्हाला समजा या पत्रिकेमध्ये एका तीस साडेतीस गुण जोडले मान्य आहे तरीसुद्धा दोघांची पत्रिका बघायला पाहिजे समजा तुमच्या मुलीची बाजू तुमची आहे आणि मुलाची पत्रिका बघावी मुलाची पत्रिका तर हां गुण मेन गुण जुळले ठीक आहे चाळीस टक्के पाच आहे पुढे काय हां अरे बापरे या पत्रिकेत तर केतू बसलेला आहे आता दाखवला तसा केतू किंवा मंगळ आणि दोघं एकत्र आहेत अरे बापरे म्हणजे या मुलाचा डायव्हर्स गॅरंटीडले होणार मग अशा वेळेला लग्न बरोबर आपल्या मुलीचं ते कम्पॅटेबिलिटी आहे का त्याबरोबर तशी आपल्या मुलाला पण केतू देत आहे का मंगळ त्या ठिकाणी आहे का ते कम्पॅटेब होतं का त्या तेव्हा तुम्ही लग्न करू शकता आणि हे जर कळणाऱ्या माणसाला तुम्ही जर पत्रिका दाखवलीच नाही आणिच गुणमेलनावर जर तुम्ही फक्त बघत असला तर हे डावर्स निश्चित आहे सांगायचा उद्देश काय ज्योतिषशास्त्र हे गुणमेलन नाही आहे इज वन ऑफ द पार्ट ऑफ ज्योतिषशास्त्र गुणमेलन करणे ज्योतिषशास्त्राचा अर्थ नाही गुण नाही पत्रिका या ठिकाणी जर आता हे आपण पत्रिका बघितलं तर प्रथम स्थानात गुरु या ठिकाणी मी दाखवलेला आहे हा जर गुरु बघितला तर शंभर टक्के वैवाहिक जीवनात सक्सेस आहेच असा अर्थ होतो लग्न करायला हरकत नाही तर अशा पद्धतीनं लग्न करताना काळजीपूर्वक लग्न करा तर तुम्हाला गुण मिलनावर किंवा गुण जुळले म्हणून डायव्हर्ट झाला का असं तुम्हाला क्वेश्चन विचारायची गरज लागणार एक्सपर्ट ओपिनियन घ्या आयुष्याचा प्रश्न असतो खरं म्हणजे सर अनेक प्रोडक्ट आहे त्याचा प्रधान कुठे असणार आहे यस या पॉईंटवर येतो पुढच्या वेळा परत तुमचे डिटेल हे घेईन प्रोग्रॅम घेईन लग्नासंबंधीचा पण आता लग्न जे आहे हे जे जा एक्झिबिशन जे आहे ते पंचवीस जानेवारीला मी कन्नड समाज संघ मी वाशीला आहे स्वतः अपॉइंटमेंट घ्या एक फेब्रुवारीला मी कमलाबाई जोशीला स्वतः माझ्या अपॉइंटमेंट आणि एक्झिबिशन एक फेब्रुवारीला दोन्ही एक फेब्रुवारीला मी दादरला असणार आहे अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि चांगली बातमी मुंबईकर लोकांना पुढच्या नक्की सांगितलं अगदी अगदी नक्की सर आज आपण इथे आला इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद सरांना पुन्हा एकदा भेटणार आहोत पाच तारखेला ते तो कार्यक्रम देखील पाहायला विसरू का आज मात्र आपली इथेच रजा घेते नमस्कार